नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेध या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण बी एडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे उदयनमुख भारतीय समाज आणि शिक्षण याविषयी एम सी क्यू आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत या ही चार लेक्चर मी या पेपरवर आधारित बनवलेले आहे ते तुम्ही पाहू शकता त्याची मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे तर तुम्ही ती पूर्ण प्लेलिस्ट पाहू शकता त्याचा तुम्हाला परीक्षेत हमखास फायदाच होणार आहे चला जास्त वेळ न घालवता तर आपण लेक्चरला ले सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पर्यायी शिक्षणाच्या योजनांमध्ये डॅश डॅश योजनांचा समावेश होतो ऑप्शन बघा अ वस्तीशाळा ब आहे महात्मा फुले प्राथमिक हमी योजना क आहे उपचारात्मक वर्ग ड आहे वरील सर्व बरोबर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर म्हणजे महाराष्ट्रात पर्यायी शिक्षण म्हणून या सर्व योजनांना पाहिलं जातं म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा दोन हजार एक सालच्या जनगणनेनुसार देशातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण द्याश टक्के आहे ऑप्शन बघा अ पंचेचाळीस पॉईंट आठ ब आहे पन्नास पॉईंट सात अ आहे पंच्याहत्तर ड आहे ऐंशी तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ पंचेचाळीस पॉईंट आठ इतकं स्त्री साक्षरतेचे प्रमाण दोन हजार एक सालच्या जनगणनेनुसार आपल्याला सांगता येईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा सर्व शिक्षण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचनालय डॅश डॅश येथे आहे तर कुठं आहे ते संचनालय तर अ आहे मुंबई पुणे नाशिक की नागपूर तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब पुणे कुठं आहे ते पुणे येथे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा सारे शिकूया पुढे जाऊया हे डॅश डॅश अभियानाचे घोषवाक्य आहे ऑप्शन बघा असर्व शिक्षा अभियान ब आहे अपंग समावेशित शिक्षण क आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ड आहे यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सर्व शिक्षा अभियानाचं हे घोषवाक्य आहे की सारे शिकूया पुढे जाऊया त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान दोन हजार नऊ अंतर्गत भारत सरकारच्या डॅश डॅश योजना आहेत ऑप्शन बघा अ शाळेत सूचना व संचार केंद्र ब आहे एकात्मिक शिक्षण योजना क आहे अपंग समावेशित शिक्षण ड आहे अ व ब बरोबर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अ व ब बरोबर म्हणजे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान दोन हजार नऊ अंतर्गत भारत सरकारच्या या दोन योजना आहेत त्या म्हणजे शाळेत सूचना व संचार केंद्र आणि एकात्मिक शिक्षण योजना अशा दोन योजना आपल्याला भारत सरकारच्या सांगता येतील त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा आय ए डी एस एस ही डॅश डॅश ही पुरस्कृत योजना आहे तर कोणती कोणी केलेली आहे किंवा कोणाची कोणत्या केंद्राची किंवा राज्याची पुरस्कृत योजना आहे हे, हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे तर प्रथम आपण आय ए डी एस एसचा फुल फॉर्म पाहूया इन्क्लुझिव्ह एज्युकेशन फॉर डिसॲबल्ड ॲट सेकंडरी स्टेज स्कीम असा याचा फुल फॉर्म होतो आणि ही योजना कोणी पुरस्कृत केली किंवा मा कुणाच्या मार्फत चालते तर ऑप्शन बघा अ राज्य ब आहे केंद्र क आहे अ व ब बरोबर ड आहे यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे आय ई डी एस एस ही केंद्र ही पुरस्कृत योजना आहे केंद्र पुरस्कृत योजना सांगता येईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश जागतिक अपंग दिन तर जागतिक अपंग दिन म्हणून कोणता दिवस आपण साजरा करतो ऑप्शन बघा अ सहा डिसेंबर ब दहा डिसेंबर क अकरा डिसेंबर ड तीन डिसेंबर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड तीन डिसेंबर हा आपण जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश या सभेत समावेशित शिक्षणाची तत्वे निश्चित झाली तर ऑप्शन बघा अ स का ब आहे युनेस्को क आहे युनिसेफ ड आहे यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ का या सभेत समावेशित शिक्षणाची तत्वे निश्चित करण्यात आली किंवा निश्चित झाली त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सप्टेंबरमध्ये डॅश डॅश वर्षी झालेल्या सामान्य सभेत मिलेनियम जाहीरनामा प्रसिद्ध केला होता तर कोणत्या वर्षी तो झाला तर ऑप्शन बघा अ दोन हजार ब दोन हजार पाच क दोन हजार चार ड आहे दोन हजार तीन तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ दोन हजार दोन हजार साली सामान्य सभेत मिलेनियम जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल दोन हजार पंधराची डॅश डॅश ही ध्येय होती तर कोणकोणती होती ऑप्शन बघा अ गरिबी आणि उपासमार निर्मूलन ब आहे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण क आहे महिला सबलीकरण ड आहे वरील सर्व बरोबर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा डाश डाश आ, ब, क, द, बरौ 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 आर टी ए कायदा दोन हजार नऊ म्हणजे डॅश डॅश होय तर काय ऑप्शन बघा अ प्रौढ कायदा ब महिला कायदा क बाल शिक्षण कायदा ड वरील सर्व बरोबर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क आर टी ए कायदा दोन हजार नऊ यालाच आपण बाल शिक्षण कायदा म्हणूनसुद्धा ओळखतो त्यामुळं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश पंचवार्षिक योजनेअंतर्गत एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळात पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारार्थ काही योजना सांगितल्या गेल्या तर ती कोणती पंचवार्षिक योजना होती ऑप्शन बघा अ दुसरी ब आहे तिसरी क आहे सहावी ड आहे पाचवी तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड पाचव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत म्हणजे त्याचा काळ होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळातच पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारार्थ काही योजना सांगितलेल्या होत्या त्यानंतरच पुढचा प्रश्न बघा बालवाड्यांचा डॅश डॅश दर्जा सुधारण्यासाठी इंडियन असोसिएशन फॉर प्री आहेत हा प्री स्कूल एज्युकेशन ही संस्था इसवी सन सं एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये स्थापन झाली तर कोणता दर्जा बालवाड्यांचा सुधारायचा होता ऑप्शन बघा अशैक्षणिक दर्जा की आर्थिक दर्जा क अ ब बरोबर अंड आहे यापैकी नाही तर बालवाड्यांचा किंवा बालवाडीचे जे वर्ग आहेत त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी इंडियन असोसिएशन फॉर प्री स्कूल एज्युकेशन ही संस्था इसवी सन एकोणीसशे चौसष्टमध्ये स्थापन झाली त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनाखाली डॅश डॅशच्या मदतीने बाल शिक्षण प्रकल्प सुरू झाला तर कोणाच्या मदतीने ऑप्शन बघा अ युनेस्को ब आहे युनिसेफ क आहे इस्रो आणि ड आहे सर्व बरोबर तर याचं चा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब युनिसेफच्या मदतीने बाल शिक्षण प्रकल्प सुरू करण्यात आला त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पूर्व प्राथमिक शिक्षणापुढे असणाऱ्या समस्या डॅश डॅश आहेत तर ऑप्शन बघा अ पालकांचे अज्ञान व दारिद्र्य ब आहे शाळांची फी क आहे शहरी भागातच प्रयत्न अधिक ड आहे वरील सर्व बरोबर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर या तिन्ही समस्या आपल्याला पूर्व प्राथमिक शिक्षणापुढे असलेल्या आढळतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा भारतातील प्राथमिक शिक्षणाची डॅश डॅश ही ज्ञानसाधने हस्तगत व्हावीत तर कोण कोणती ऑप्शन बघा अ लेखन ब आहे वाचन क आहे गणित आणि ड आहे वरील सर्व बरोबर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर म्हणजे भारतातील प्राथमिक शिक्षणाची लेखन वाचन गणित ही ज्ञान साधने हस्तगत व्हावी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जुन्या मुंबई राज्यात इसवी सन डॅश डॅशमध्ये लागू झाला ऑप्शन बघा अ एकोणीसशे सत्तेचाळीस ब एकोणीसशे पंचेचाळीस क आहे एकोणीसशे पंचावन्न ड आहे एकोणीसशे साठ तर हा कधी लागू करण्यात आला तर तो करण्यात आला एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थ्याच्या गळतीची कारणे डॅश डॅश आहेत ऑप्शन बघा अ प्रशासकीय कारणे ब आर्थिक कारणे क का आहे सामाजिक कारणे ड आहे वरील सर्व बरोबर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर ही सर्व कारणे आपल्याला विद्यार्थ्याच्या गळतीची पाहण्यास भेटतात त्यानंतर बघा जेव्हा विद्यार्थी एकाच येतेत एकापेक्षा जास्त वर्ष राहायचे तेव्हा जी परिस्थिती निर्माण होते त्याला डॅश डॅश म्हणतात तर ऑप्शन बघा अ गळती ब आहे स्थगिती क आहे स्थगन ड आहे वरील सर्व बरोबर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क स्थगन जेव्हा विद्यार्थी एकाच येतेत एकापेक्षा जास्त वर्ष राहतो त्याला आपण स्थगन असं म्हणतो त्यानंतरचा बघा प्रश्न माध्यमिक शाळाबरोबर बहुउद्देशीय शाळा स्थापन केल्या जाव्यात असे डॅश डॅश समितीने म्हटले आहे ऑप्शन बघा अ ताराचंद समिती ब आहे डॉक्टर राधाकृष्ण आयोग क आहे मुदलियार आयोग ड आहे डॉक्टर कोठारी आयोग तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ ताराचंद समितीने असं सांगितले की माध्यमिक शाळाबरोबर बहुउद्देशीय शाळा स्थापन केल्या जाव्यात त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा दहा अधिक दोन अधिक तीन हा शैक्षणिक आकृती डॅश डॅश यांनी स्वीकारला तर कोणी स्वीकारला आहे ऑप्शन बघा अ ईश्वरभाई पटेल समितीने ब राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीने क राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे अडुसष्ट अँड आहे कोठारी आयोग तर शै शिक्षणाचा हा आकृतिबंध कोणी स्वीकारला आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे अडुसष्ट यांनी हा शिक्षणाचा आकृतीबंध सांगितलेला आहे किंवा त्याचा स्वीकार केलेला आहे अशा प्रकारे या महत्त्वाचे असे एम सी क्यू आजच्या या लेक्चरमध्ये मी घेतलेले आहेत राहिलेले सर्व एम सी क्यू मी इथे घेतलेले आहे जरी आणखी काही राहिले तर ते पुढच्या लेक्चरमध्ये मी टाकणार आहे आता आपले पाच लेक्चर या सब्जेक्टवर झालेले आहे तुम्हाला चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर पण करा आणि चॅनलला किंवा माझ्या व्हिडिओला लाईकही करायला विसरू नका आता आपण इथंच थांबूया धन्यवाद